स्वागत आहे तुमचं चहा कुकिंग मध्ये. आज आपण बनवणार आहोत मिल्क चॉकलेट. जाणून घ्यायला लागणार साहित्य आणि कृती. इथे पॅन गरम झालाय, यामध्ये आपण हे बदाम आहेत हे भाजून घेऊया, हे काजू आहेत हे पण भाजून घेऊया. आता हे भाजून झाले, याला काढून घेऊया. इथे हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलंय, हे व्हाईट चॉकलेट घेतलंय, याला आपण कापून घेऊया. आता इथे पाणी गरम झालंय, आता याला आपण चॉकलेट डबल बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी मी त्यात वाटी ठेवली आहे, त्या वाटीवरती आपण चॉकलेट आता हे चॉकलेट वितळले. आता हे पटकन आपल्याला माझ्याकडे असे मोल्ड आहे हार्ड शेप आणि हे मोदकाच्या आकारासाठी. आता यामध्ये आपण हे चॉकलेट टाकून घेऊया. यामध्ये आपण काजू बदामाचे बारीक तुकडे केले हे टाकून घेऊया. त्याच्यावरती परत एक चॉकलेटचं लेअर. थोडस चॉकलेट त्यावरती हे पिस्ताचे काप, थोडेसे काजू बदामाचे तुकडे. त्यावरती थोडस चॉकलेट. अशाच पद्धतीने सर्व चॉकलेट करून घेणार आहे आणि सेट होण्यासाठी थोडस टॅप करायचं. अशा पद्धतीने सर्व करून घेणार आहे. काजू बदाम, काही पिस्ता, चॉकलेट परत कव्हर करून घ्यायचंय आणि त्याला थोडस चॉकलेट करून घेणार आहे. हे चॉकलेट आता 15 मिनिटं आपण सेट करायला फ्रीज मध्ये ठेवूया. आता इथे हे चॉकलेट झालेत, याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने हे चॉकलेट काढून घेतलंय. तयार आहे व्हाईट चॉकलेट. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.